मागासवर्गीय आयोगाने एम्पिरिकल डेटा करताना राज्य सरकारने त्यांना मदत करण्यासाठी सर्व बाजूंनी मग अधिकारी असेल किंवा अर्थसंकल्पातली तरतूद असेल ती देण्याची व्यवस्था केली पाहिजे. दुर्दैवाने ज्यांना निर्णय घ्यायचा आहे ते राजकारण करत राहिले. ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात एवढी सुद्धा त्यांना समज नव्हती की केंद्र सरकारने सन्माननीय देवेंद्रजींना सुद्धा डेटा दिलेला नव्हता, तरी हे विक्रमादित्य वेताळ चांदोबाच्या कथेसारखा हट्ट करून बसले. फक्त आणि फक्त राजकारण करत राहिले. कधी यांना वाटलं नाही की ओबीसी बांधवांच्या राजकीय आरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, आपण सर्वांनी एकत्र येऊन संवाद करावा, चर्चा करावी, मंथन करावं, चिंतन करावं आणि ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण तर द्यावंच, पण यासोबत त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी त्यांना आवश्यक असणारी अर्थसंकल्पातली तरतूद वाढवावी, स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना योग्य ते दिशादर्शक मार्गदर्शन करावं, ओबीसी बांधवांच्या सर्वंकष उन्नतीच्या संदर्भात एक धोरण तयार करावं, त्या धोरणाच्या आधारावर चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत हा माझा ओबीसी बांधव हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ज्या ज्या माध्यमातून आम्ही योग्य चिंतन करून दिशा देऊ शकतो अशा सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावर आम्ही धोरण आखलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी एकत्र यावं अशी माझी अपेक्षा आहे. पण सत्ताधारी पक्ष गेले 2 वर्ष कोरोनामध्ये काम कवडीचं नाही, पण आरोप मात्र ढिगभर करायचे हे एक नवीन कन्सेप्ट त्यांनी मांडली आणि 2 वर्ष महाराष्ट्राचा विकास, प्रगती ही कासव छाप गतीने, कासव हा यांचा मार्गदर्शक आहे अशा पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती सुरू आहे.